नमस्कार मित्रांनो, रिअल प्राईम व्हिडिओजमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत इचलकरंजीच्या कापड गिरण्यांचा इतिहास. चला तर मग माहिती सुरू करूया. इचलकरंजी संस्थानाचे संस्थापक होते नारो महादेव घोरपडे. 1708 त्यांनी इचलकरंजीला आपली राजधानी बनवले. पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले हे छोटे गाव 1708 ते 1949 म्हणजेच भारत स्वातंत्र्य झाल्यावरही काही दिवस घोरपडे संस्थानाची राजधानी म्हणून राहिले. 1719 इचलकरंजी संस्थानाचे शासक व्यंकटराव यांच्याशी बाळाजी विश्वनाथ भट यांची मुलगी आणि पहिले बाजीराव पेशवा यांची बहीण अणुबाई यांचे लग्न झाले होते. त्याच कालखंडामध्ये इचलकरंजी हे राजकीय कार्यांचे केंद्र बनले होते. इचलकरंजी संस्थानावर 11 राज्यकर्त्यांनी राज्य केले. हे शासक दूरदृष्टी असणारे आणि कुशल होते. 1870 इचलकरंजी संस्थानावर राज्य करणारे श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांनी इचलकरंजीला वस्त्रोद्योगाचे शहर बनवले. 1893 इचलकरंजीच्या नगर परिषदेची स्थापना श्रीमंत नारायण घोरपडे यांनी केली. विठ्ठलराव दातार या तरुण उद्योजकाला उद्युक्त करून 1904 पावरलूम बसवण्यात आले. दूरदृष्टी असलेल्या नारायणरावांनी विणकर व इतर उद्योजकांना आर्थिक मदत व मोफत जमीन देऊन वस्त्रोद्योगाचा पाया घातला. इचलकरंजी या ठिकाणी अनेक वस्त्रोद्योग आणि संबंधित उद्योग अस्तित्वात आले. अनेक कापड व्यापाऱ्यांनी विशेषतः उत्तर भारतातील मारवाडी समाजाने या शहरामध्ये गर्दी केली आहे. काही उद्योजकांनी सहकारी कापड उद्योग आणि सूतगिरण्या चालू केल्या आहेत. या उद्योगाचा इतका विस्तार झाला आहे की इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध आहे. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.